आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. निप्पाने येते तिसरी आघाडीकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप. कोरोनामुळे शासनाने दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहे. निप्पाने येथील कोडणी रोडवर मोहोळ तालुका पंढरपूर येथील नागपंथी समाजातील भटकी कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही कुटुंबे गेल्या वर्षापासून येथे वास्तव्यास असून भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत या कुटुंबाची अवस्था वाईट झाली होती. या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर निप्पाणी तालुका तिसऱ्या आघाडीच्या वतीने या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करून मदतीचा हात दिला आहे. यावेळी बोलताना तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू पवार म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शासनाने जनतेला मदत दिली पाहिजे. वीजवाले शेतकऱ्यांची कर्जे माफ केली पाहिजेत असे त्यांनी सांगितले. गावचे आहेत, कुठल्या मतदारसंघातले आहेत, कुठे राहतात याचा कुठलाही विचार न करता फक्त त्यांना धडपड चालू आहे. त्यांची अन्नावर म्हणजे आज परिस्थिती एवढी वाईट आहे, एवढाच विचार करून आम्ही यांना या कुटुंबांना मदत करायचा निर्णय घेतलेला आहे. ही पहिली गोष्ट. आणि मुद्दा म्हणून मी उल्लेख करतो की खरोखर जे पत्रकार असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल, अंगणवाडीच्या टीचर्स असतील, जे काही या कोरोनाच्या काळामध्ये गेली वर्ष दीड वर्ष झालं धडपडल्यात, जसा आमचा संसार आहे तसा त्यांचाही संसार आहे. मग आम्ही त्यातनं आज उल्लेख असा केला की नुसतं ह्या लोकांनाच द्यायचं तर पत्रकारांनाच काय यातलं एका मुलाही आणि त्यांना आमच्यासारखं काही पगार किंवा साधन नाही. त्यांनी एक समाजसेवा म्हणून आणि या समाजात जे काय चांगलं वाईट घडतंय ते आणायचं काम पत्रकार करतात म्हणून आम्ही पत्रकारांच्या बरोबर आहे. त्यासाठी त्यांना पण एक किट द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. इथं कोण हजर असतील त्यांना पण द्यायचं, म्हणजे हजर नसतील त्यांनी नाव द्यावं, त्यांनी येऊन जातील. हे एक विषय. आणि मुद्दा म्हणून मी या लॉकडाऊनच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो की लॉकडाऊन, कोरोना वाढला आहे, महामारी वाढली आहे, हा लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे. का पर्याय नाही? खरोखर जर तुम्ही लॉकडाऊन करत असाल, म्हणजे कोरोनाचा एक भाग आहे, कोरोना व्हायरस आहे, तुम्ही सोशल डिस्टन्स वापरायला सांगा, मास्क वापरायला सांगा, सॅनिटायझर वापरायला सांगा, ज्या काय तुमच्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, सरकारी शासनाच्या योजना आहेत, ते जनता पाळायला लागलेली आहे. मात्र आज जर सध्याचा विचार केला, अशी ही 5-6 कुटुंब आहेत, अशी कितीतरी या कुटुंब आमच्या निप्पाणी मतदारसंघ उघड्यावर पडलेले आहेत. आणि त्या सगळ्या कुटुंबांना जर आमच्यासारख्यानं मदत करायची म्हटलं तर आमच्यासारखी कितीतर लोक त्यांना मदत करू शकतात, परंतु आमच्या मतीनं त्यांची गरज भागणार नाही आहे. त्यासाठी सरकारला माझी विनंती आहे, लॉकडाऊनच्या काळामधलं लाईट बिल कमीत कमी माफ करावं, पाणीपट्टी माफ करावं, घरपाळा माफ करावं, आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये घराचा हप्ता असतील, गाडीचा हप्ता असतील, अन्य कुठल्याही लग्नासाठी काढलेलं कर्ज असेल, विहिरीसाठी असेल, घरासाठी असेल, शेतकऱ्यांचं कर्ज असेल, कुठल्याही प्रकारचं या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारनं कर्ज ते माफ केलं पाहिजे, अशी माझी सरकारनं आमच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीनं रईत समितीच्या वतीनं विनंती आहे. सुधाकर माने म्हणाले, सध्या लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. अनेक लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून एक सामाजिक भान ठेवून या लोकांना सहकार्य करत असल्याचे सांगितले. अनेक वाईट झाले भारतामध्ये ज्या टायमाला पहिले लॉकडाऊन त्यांनी जाहीर केलं त्यावेळी कोरोनाचा नेमका ठाव ठिकाणा कोरोना म्हणजे नेमकं काय हे भारतालाच काय कळलेलं नव्हतं. आणि ज्या टायमाला पेशंट भारतात नव्हते त्या टायमाला पूर्ण लॉकडाऊन केलं गेलं. त्याचा फटका वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मागच्या वर्षी आम्ही भोगलोय घेतला. रस्त्या बंद, रेल्वे बंद, काम बंद, हाय तिथंच काही नाही. आपण लहानपणी एक खेळ खेळत होतो स्टॉप म्हणून, तसं स्टॉप तिथंच केलं गेलं, त्यामुळे भयंकर हाल झाले. आत्ताच्या काळात फक्त एवढी पद आम्हाला सवलत अशी मिळाली की मागच्यासारखं कडक लॉकडाऊन नाही आहे. तसं तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकताय, कुणाडी जाऊन काहीतरी कधी गरज पडली तर मागू शकताय. मात्र मागचा वाईट अनुभव आला. आणि आत्ता त्या 5-6 दिवसाच्या पाठीमागं मला एक पंढरपूरवरनं त्या समाजाच्या एका नेत्याचा मला वर्षोवर फोन येत होता. अक्षय नावाचा त्यांचा एक नेता आहे पंढरपूरमध्ये, सामाजिक कार्यकर्ता, की आमची लोकं इथं आहेत आणि ह्या लोकांना अत्यंत अडचणीला सामोरं जावं लागलं आणि त्यांचं बाहेर जाणंच थांबलं आहे. आणि बाहेर गेल्याशिवाय त्यांचं पोटपाणी चालत नाही आणि बाहेर जायचं थांबल्यामुळं
त्यांच्या पोटा पाण्याची परवड व्हायला लागल्या आणि तुम्ही काहीतरी करून त्यांना मदत केली पाहिजे. रोज रोज फोन येताना आणि मागच्या लॉकडाऊन सुरू झाल्यावर गरिबांनी काय करायचं, तर त्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या वतीनं देखील विचार करण्यात आला. तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष आमचे राजू अण्णा पवार साहेब यांनी स्वतःची जबाबदारी घेतली. कुठल्याही परिस्थितीत आपण इथे जी माणसं जी आहेत त्या सगळ्यांना हे किट द्यायचा. त्या किटमध्ये अंदाजे 800 रुपयेपर्यंत धनधान्य साखर चहा किंवा अशा प्रकारे सगळ्या वस्तू समाविष्ट केलेल्या आहेत आणि जवळजवळ 20 किट्स इथं आपण आम्ही या राजू अण्णांच्या मार्फत तिसऱ्या आघाडीच्या वतीने तिथे तुमच्या सुपूर्त करण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्याबद्दल तिसरी आघाडी ही आम्ही एक सहकारी म्हणून आहोतच, पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि आम्ही व्यक्तीच्या सुद्धा वतीने राजू पवार यांचे अतिशय आभारी आहोत. तुम्ही फार मोठी. यावेळी आयन बेग, भगवंत गायकवाड, सुधाकर माने, अनिल ढेकळे, हाफिज अलीम हुसेन, परवीन नाईकवाडे, सायरा शेख यांच्यासह तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.